अकलूजच्या मेडिकल क्षेत्रात शिक्षण संस्थेचं योगदान महत्वाचं आहे असं मत खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांनी व्यक्त केलं. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांची 101वी जयंती, कर्मवीर बाबासाहेब माने पाटील यांची 57वी पुण्यतिथी आणि खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसाचं औचित्य साधून शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज संचालित कॉलेज ऑफ फार्मसी अकलूज या महाविद्यालयाच्या इमारतीचा उद्घाटन समारंभ खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या हस्ते झाला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी जयसिंह मोहिते पाटील होते. यावेळी संग्रामसिंह मोहिते पाटील, स्वरूपाराणी मोहिते पाटील, महादेव अंधारे, बाळासाहेब सणस, उत्कर्ष शेटे, विनोद दोषी, आबासाहेब देशमुख, संजय गळीतकर, अभिजित रणोरे, हर्षवर्धन खराडे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर अनिल भानवसे यांनी केलं. यावेळी मार्गदर्शन करताना खासदार विजयसिंह मोहिते पाटील म्हणाले की ही 16 संस्था आज 37,000 मुलं आहेत संस्थेमध्ये. थोडं मोठं व्याप वाढलेला आहे. त्यामुळे बाजार म्हणते खरं की आपल्या शाळा योगदान आहे आणि विद्यार्थी पण चांगले निघाले. माझ्यावर एक विद्यार्थी होता, मला भेटला मागे कॉलेज मी मंत्रालयमंत्री असताना घरी असला माझ्याकडे. तो मला म्हणता मी आलो एक तुमच्याकडे भेटायला. काय आलं ते पुण्यातली संस्थेची चालक घेऊन आला माझ्याकडे. संस्थे तिथले पुण्यातल्या संस्थेचे चालक घेऊन आला. त्यांना मदत करा म्हणला. पाचवीपासून शिकलं आहे का आपल्या इथं पदवी आपल्याकडे झाला पैसे सुरू उठून. या प्रसंगी अध्यक्षीय भाषण जयसिंह मोहिते पाटील यांनी केलं. सूत्रसंचालन किरण सूर्यवंशी यांनी केलं. पुस्तिकामध्ये 350 बरोबर आहे का, 650 मुलींना राहण्याची व्यवस्थापन करत आलेलं आहे आणि तिथं आपण बघितलं तर जेवणाची प्रत अत्यंत उत्कृष्टपणे तिथं आपण निर्माण केलेली आहे. जेणेकरून कुठली गोष्ट करत असताना संख्यात्मक वाढ करत असताना गुणात्मक देखील वाढ झाली पाहिजे. हा प्रयत्न आपला सतत राहिलेला आहे. अशा क्रमाशी माझ्याकडे आपण पाहिलं.